मित्रांनो, आहे ना, हे बघा, आपलं डेकोरेशन रेडी झालं आहे. गणपती बाप्पाचं मखर रेडी झालं आहे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण ना बाहेर आलेलो, आज वाजले 7 वाजायला आले. रोशन किती वाजले रे? 6:30 वाजलेत. आणि आता आपण घरी चाललो आहे. आयला जांबे करायला राहू इकडनं. तर भावेश इकडे आहे बघा. कुठे आहे भावेश? बरेच दिवसांनी भावेश, दाखव रे हात जरा बीच. हो बघा, भावेश आहे. आणि आता आपण घरी चाललो. आणि मित्रांनो, आहे ना, गणेश चतुर्थी आहे परवा. तर आपला ना मकर बिकर बनवायचा आहे, डेकोरेशन करायचं आहे. तर आता ना आपल्याला घरी जाऊन मकर बनवायचा आहे. कसा भावेश? कसा? डोंगर 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 नाही बनवायचा आहे. नको, साधा सिंपल बनवायचा आहे. तर आपण घरी जाऊन डेकोरेशन बनवू आता मस्तपैकी. भावेश आपल्याला मदत करेलच. भावेशाचं आराखडू असतच काहीतरी, डोक्यात कल्पना असत. पडद्याचं एकदम छानसं मकर बनवूया, छोटस, एकदम पटकन होईल असं. 15 मिनिटाचं. तर घरी जाऊया फटाफट. भरपूर आहे. काय काय कॉन्ट्रॅक्ट भरपूर आहेत आता मकर बनवायचे. तसं थोडंसं काम ना केलेलं आहे. आपल्याला काहीतरी थीम बनवायची होती भारी, असं डोंगर, काय तो डोंगर, काय ती झाडी बिडी अशी. भावेशाक सांगितलेलो आराखडू तयार कर म्हणून, पण त्यांना काय केलं नाही. तर आपल्याला आता साधं मकर बनवायला लागेल पडद्याचं. आणि हो बघा, रोशन आहे आपल्यासोबत. एका ना मे महिन्यातल्या उपसायच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही, जाम उपसला नव्हता पाव खाऊन, चिकन पाव खाऊन. आता काय उपसूचा राहा, आता मकर बनवायचा. आता गणपतीचे दिवस, 8 दिवस आता आराम आहे. आपले खेकडे बिकडे बंद आहेत, मासे बिशे बंद. 8 दिवस नाही येणार गप. खेकड्यांची व्हिडिओ एक मित्रांनो आहे शूट केलेली, पण ती येईल का माहित नाही. गणपती आल्या, गणपती गेल्याच्या नंतर कदाचित येईल, नाही तर मध्ये पण येईल. अरे तास झाला खजूर बिजू दाखवतो, पण कलर खायचा दिवस तो कळत नाही. दूध दुधाची चाय वाटणार कशी एवढ्या एका याच्यावर? मुंगळे येतील व. तर मित्रांनो, आहे ना, हो बघा, कारागीर आलेलो आहे, पण तो फोनवर बोलता. हे फोन ठेवा, आता आपण सुरुवात करूया. ना आम्ही कालच मारले भावेशांनी मी, आणि एक तोरण पण लावून ठेवला इकडून. तोरण भावेश जरा पेटवून दाखवतस. बघ तिथं वाय काय किती तोरणा पेटवली आहे बघ तिथं असू काहीतरी आहे त्या काय पहा. आता बघ पेटवशे नाही तर पेटव. हा हा बघा, याक तोरण पेटवलं हो, आणि अजून लावचे आहेत इकडे बाकी आहे ते बघा. आणि मित्रांनो, ना मंडपी आपण काढून ठेवली काल पडदा मारायला, तर आता मंडपी आधी माळ्यावर चढूक लागत भावेश. आंघोळ पण केलं हो, जाऊन नुसती घाण लागणार वाटतं. आणि ही आपली मंडपी आहे बघा. होय, तर आणि रोशनाचा कॉन्ट्रॅक्ट भावेशानंच घेतला ना, पण ता उद्याचा आहे का भावेश? हे बघा मित्रांनो, अशी ना कोकणात मंडपी असते. तर प्रत्येक घरामध्ये जाल ना तुम्ही, तर हॉलमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळते. तर जुन्या मांडप्या आहेत ना, एकदम मस्तपैकी असं छान कोरीव काम वगैरे केलेलं असतात, पण ही आमची नवीन आहे. म्हणजे साधारण किती वर्ष झाली असती? 10-12 वर्ष झाली असती वाटतं. नवीन म्हणजे 10-12 वर्ष म्हणजे नवीन नाही, जुनी. 10-12 वर्ष झाली असतील. तर ती आधी ना बांधूया. बघा दोघांनी धरून बघ वरती, धरून बघ तरी, धरून बघ तरी. मग मी वरती जातोय, टेन्शन घेऊ नको, मी वरती जातोय. मित्रांना तो घाबरलो, त्याका माहिती माळ्यावर जावं लागत नाही तर. नाही, मी जातोय माळ्यावर, तू घाबरत नको. हे बघ, अशी आधी मंडपी आपल्याला बांधायची, त्याच्यामुळे मी माळ्यावर जातो. मंडपी बांधूया आणि नंतर भेटूया. ही बघा, मंडपी बांधून झाली आहे, मोठा काम झाला बघा. हा इकडे आता टेबल ठेवचा, म्हणजे आपल्याला फक्त मागे एक पडदा लावायचा आहे आणि टेबलला मस्तपैकी असे पडद्याने पॅक करायचा आहे. बाकी जास्त आपल्याला काय करायचा नाही, त्याच्यामुळे लवकर होईल ना भावेश. किती वेळ लागेल तरी साधारण? किती? आणि त्याच्यावर गेलो तर म्हणता म्हणता होती 10. म्हणजे जसं कसो डोळो बसलेलो असो, म्हणजे परफेक्ट सांगता तो दे जरायचा. ह्याच्यामध्ये फिरव आणि आता हे करून घेऊया आपण.
हा बघा मागे पडदा लावला आहे तो मस्त दिसतो एकदम आहे. आणि आता वरती आपण कडा मारतोय मंडपीला. आणि मित्रांनो हे बघा लाईट गेलेली आहे मग अशी, आणि वाट बघितली आम्ही 10-15 मिनटं पण काय आली नाही. तर आपल्याला ना उद्या खूप काम आहे, गणपती आणायला पण जायचं आहे आणि फुलावर बिलावर जमवूचो काय भावे, तेव्हा ना आजच आपला मकार बनवून रेडी हो भावा, म्हणूनही खटपट चालली आहे फटाफट. वरती कडा धरून मागलं ना, अरे एक नंबर. बरोबर आहे. आली हा मित्रांनो लाईट आला, नशीब ऐकलान रे भावेश लाईटीन ऐकलान. झालो रे अर्धो मकर रेडी झालो होईना. काठी मारू की बाहेर काठी बाहेर काय म्हणतस? हा मार चालत नको, ह्याला मार मंडपीला मार आता बस, तिथे मार आणि बाकी वरती टाक सगळं. आता टेबल पॅक करायचं बा आपल्याला पटापट, टेबल होईल पटकन, टेकस नाही मित्रांनो पटापट काम होतं आणि काढूक पण पटकन होतं ना. बघा पड्डू मारून झालो खालना टेबलाक पण, आता जरा आता बरोबर झालाय. तर वरती अजून आपल्याला एक शीट टाकायची आहे ही रेडवाली, आणि भावेशन हा बघा कसा ऍडजस्ट करून करून डिझाईन पण बनवून टाकला नाही. रेडी झालंय, अजून थोडं थोडं बाकी आहे. भावेश अजून काय काय बाकी आहे सांग जरा. एक नंबर होणार आता काय हे थोडी. आणि लाईटच गेली मित्रांनो परत, कोणतं करू देत नाही, अडी अडचण येत. सारखो सारखो लाईट घालवता ना. झाला म्हणजे अजून बराच बाकी आहे, लाईट लावची नाही यावरती, तोरणं सोडूया जराशी म्हणजे लाईट बीट जरा बघूया, लटक बघूया. तिसरी वाली ती, तिसरी वाली ती सगळी तकलीफ मारून टाकली. परफेक्ट झालं ना, आता काय करायचं आपण, फक्त लाईट लावायचा ना, बाकी सगळं झालं ना. मित्रांनो आपलं मकर झालंय साधं सिंपल एकदम फटाफट रेडी, आणि फक्त आता थोडंसं लाईटिंगचं काम बाकी आहे, बाकी एकदम टॉपचं काम केलंय पटापट. झालं ना, झालं तर फक्त लाईट लावूया. मित्रांनो आहे ना हे बघा आपलं डेकोरेशन रेडी झालंय, गणपती बाप्पाचं मकर रेडी झालंय. आणि भावेशांना अर्धो तास म्हणताना 11 वाजवला ना रात्रीचं, तर लाईट वगैरे सर्व लावून झालंय आणि एकदम फटाफट आपलं मकर रेडी झालं मस्तपैकी एकदम छान. तर उद्या गणपती बाप्पा आणायचा आपला आणि मकरामध्ये बसवायचं.
तर मित्रांनो आता ना जेवण घेऊया, 11:15 झालेत। इकडे दाण्याची भाकरी म्हणजे नाचणीची भाकरी आहे, नाचणीची भाकरी आणि भाजी आहे पाल्याची, पाल्याची भाजी, पालेभाजी आहे, डाळ आहे। तर फटाफट जेवूया आणि भात आणायचा आहे मेन गोष्ट, नाहीतर भात लागतो बाबा आपल्याक, तुमका तर माहिती आहे कोकणी माणसाक भात लागतो आधी। तर मित्रांनो आहे ना आता जेवून घेऊया आणि उद्या आपल्याला बरीच काम आहेत, उद्या सकाळी गणपती आणायला जायचं आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी फुलारा वगैरे म्हणजे बरंच काम आहे। तर हा व्हिडिओ आहे ना इथेच एंड करूया आणि इकडे आपला मकर कसा वाटला ते नक्कीच सांगा। तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद।